बाबा, बऱ्याच दिवसानंतर आता असं वाटतंय की हीच योग्य वेळ आहे गुंतवणूक करण्याची. अरे वा, व्हेरी गुड. पण गुंतवणूकच जर करणार असशील तर अशा ठिकाणी कर की भविष्यात तुला जर गरज पडली तर व्यवसायही करता येईल, किंवा भाडं घेता येईल, किंवा फ्लॅट घेतलास तर तो भविष्यात आपल्याला राहायलाही उपयोगी पडेल. पण बाबा, एवढं सगळं एकत्र कसं मिळणार? अरे वेगवेगळ्या ठिकाणी कशाला, एकाच ठिकाणी आहेत ना श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स. विटे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ एसटी स्टँडच्या पाठीमागे यशवंत नगरमध्ये मायनी रोडला फ्लॅट, दुकानगाळे, ऑफिस, रो हाऊसेस, बंगलोज सगळे पर्याय आहेत. वा बाबा, यू आर ग्रेट. श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन, इथे गुंतवणूक फक्त एक, पण फायदे मात्र अनेक. भविष्याचा वेध घ्या, आपली गुंतवणूक श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या कोणत्याही मध्यवर्ती प्रकल्पात करा. विट्यात गोंधळ, मुंबईत मुजरा, काय आहे विटेकरांच्या मनात? कोण होणार विट्याचा नगराध्यक्ष? पाटील टिकवणार सत्ता की होणार सत्तांतर? घडणार इतिहास. विटा नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. पारंपरिक सत्ताधारी पाटील गट आणि आमदार बाबर गट यांच्यात लढत होणार हे स्पष्ट आहे. पण शहरात सक्रिय असलेले अनेक गट नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत गोंधळाची स्थिती आहे. असे असले तरी सत्ताधारी गटाने नगरपालिकेच्या माध्यमातून आणि विरोधकांनी आमदार अनिल बाबर यांच्या मार्फत निधी मंजूर करून विकास कामांचा धडाका लावला आहे. शहरात अनेक रस्त्यांची डांबरीकरण, गटार बांधकामे, स्ट्रीट लाईटची कामे सुरू आहेत. रस्त्याचा दर्जा संदर्भात सुहास बाबर यांनी विट्यातील कार्यकर्त्यांसमवेत काही महिन्यांपूर्वीच आंदोलन केले होते. आमदार बाबर यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत 12 कोटीहून अधिकचा निधी मंजूर करून आणला होता. त्यावरही बरेच राजकारण झाले होते. सत्ताधाऱ्यांनी विकास कामे आणि स्वच्छता अभियानातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. शहरात सत्ताधारी पाटील गटाकडे कार्यकर्त्यांची फळी आहे, पण अनेक नाराज कार्यकर्ते ऐनवेळी काय भूमिका घेतात हेही पाहणं रंजक ठरणार आहे. सध्या अशोकभाऊ गायकवाड गट पाटील गटासमवेत आहे. भाजपशी निष्ठावंत असलेले अनिल बाबर गट, माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, पाटील कुटुंबातील पण अलीकडे सत्ताधाऱ्यांशी दुरावा असलेले पद्मसिंग पाटील असे सर्वजण कुणीकडे असणार याबाबत रोज अफवांचं पीक येत आहे. विरोधकांकडे अजूनही सत्ताधाऱ्यांकडे असलेल्या वैभव पाटील या चेहऱ्याला टक्कर देऊ शकेल असं स्थानिक उमेदवार विटा शहरात दिसत नाही. सुहास बाबर यांचं नेतृत्व ग्रामीण भागात प्रस्थापित झालं आहे, पण विट्याचं काय यावर बाबर गटाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. अमोल बाबर व अमर शितोळे असे दोन नगरसेवक मागच्या निवडणुकीत जनतेने निवडून दिले, पण शहरातील समस्यांवर त्यांनी आवाज उठवल्याचं फारसं दिसलं नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. अशा स्थितीत शिवसेनेचे आमदार बाबर नेमकं कसं लढणार याबाबत अजूनही स्पष्ट नाही. आमदार पडळकर यांच्यामुळे भाजपला मानणाऱ्या कार्यकर्त्यांनाही बळ मिळाले आहे. पडळकर पालिकेच्या राजकारणात लक्ष घालणार का? लक्ष दिले तर भाजपाची सेनेसोबत स्थानिक युती होणार का? अशोक भाऊ गायकवाड पाटील गटासोबत राहणार का? गेल्या अनेक दशकांची सत्ता पाटील गट टिकवणार की योग्य वेळी पालिकेत सत्तांतर होणार हे येणारा काळ सांगेल. पण विट्याच्या राजकारणात पडळकरांनी निवडणुकीत स्टेजवर येऊन भाषण करण्याव्यतिरिक्त काहीही लक्ष दिले नाही. अपवाद वगळता बाबर यांनीही अघोषित युती असल्यासारखे विट्यात लक्ष दिलेले नव्हते. पडळकर व बाबर यांना विट्यात खरोखर सत्तांतर हवे आहे का, की यावेळीही पाटील गटाला फ्री हँड देतात हेच पाहावं लागेल.